तुमच्या बोलण्यात ना आता विषय आलेला होता की सचोटीने व्यवसाय केला पाहिजे आणि कर्ज मिळवताना खूप पेशन्स लागतो, वाट पाहायला लागते वगैरे. एक प्रश्न मगाशी आलेला होता, थोडा वेगळ्या पद्धतीने विचारतो की आमचे एक नातेवाईक एका राजकीय पक्षाचे नेते आहेत, त्यांच्या बँकेत खूप चांगल्या ओळखी आहेत, तर छान मोठं मुद्रा लोन घ्यायचा विचार आहे आणि मग एक छान ऑफिस करायचं आहे, गाडी घ्यायची आहे आणि बिझनेस सुरू करायचा आहे. तर मग बिझनेस कुठला करावा आणि अशा प्रकारे केल्याच्या नंतर मग किती मला मोठं होता येऊ शकेल? एक लक्षात घ्या की उद्योग आपण जेव्हा सुरू करतो तेव्हा त्या उद्योगाचे विविध भाग असतात. त्यातला एक मोठा भाग जो उद्योगाचा असतो ना, त्यातनं आपण आपलं वेल्थ जनरेट करत असतो. त्याचा अर्थ त्यातनं आपण काहीतरी निर्माण करत असतो आणि ते निर्माण केलेलं विकून आपण पैसे कमवत असतो. आणि उद्योगाचा दुसरा भाग जो असतो तो ॲडमिनिस्ट्रेशनचा असतो, ज्याच्याकरता ऑफिस वगैरे बाकीच्या गोष्टी लागतात. कुठलाही उद्योग सुरू करत असताना जिथे निर्मिती होणार आहे त्याच्यावरती आधी गुंतवणूक करायची. म्हणजे कारखाना काढायचा असेल तर आधी वर्कशॉप शॉप फ्लोअरमध्ये आधी गुंतवणूक, मशिनरीमध्ये आधी गुंतवणूक. तुम्हाला ऑफिस नसलं तरी चालतं, तुमच्याकडे गाडी नसली तरी चालते, पण फोन करण्याकरता एक फोन लागतो. त्यामुळे एक फोन आणि गुंतवणूक सगळी शॉप फ्लोअरमध्ये. लोकांची अशी समजूत आहे की धंदा करायचा असेल तर आपलं स्वतःचं शेड लागतं, अजिबात नाही, भाड्याने घेऊन घेतलेलं चालतं. फक्त तो भाडे करार व्यवस्थित लागतो, तो भाडे करार रजिस्टर्ड लागतो. कारण तुम्हाला बँक लोन देणार असेल तर ते म्हणतात की या जागेत तुम्हाला शिरण्याची परवानगी कोणी दिली आहे, तो मालक खरोखरच या जागेचा मालक आहे का, त्यांनी जी परवानगी दिली आहे ती लिमिटेड आहे का अनलिमिटेड आहे. अनरिस्ट्रिक्टेड परवानगी असेल की उद्या बँकेला तिथे यायचं झालं तर कोणाची परवानगी मागायची वेळ येणार नाही, तर बँक तुम्हाला कर्ज देते. त्यामुळे भाड्याने शेड घेऊनही आपल्याला व्यवसाय किंवा भाड्याने जागा घेऊनही आपल्याला व्यवसाय सुरू करता येतो. कारण गुंतवणुकीचा एकंदर आवाका आपण बघितला आणि जागेचे सध्याचे आकाशाला भिडलेले भाव बघितले, तर आजकाल व्यवसायातल्या गुंतवणुकीत बिल्डिंग किंवा ऑफिस याच्यात गुंतवणूक खूप जास्ती होते. त्या मानाने यंत्रांच्यातली गुंतवणूक ही कमी असते. त्यामुळे पहिल्यांदा यंत्रांच्यात गुंतवणूक करा की ज्यातनं प्रॉडक्शन काढून तुम्ही विकणार आहात. पहिल्यांदा त्या गोष्टींच्यात गुंतवणूक करा की ज्याच्यामुळे तुम्ही सर्व्हिस सेक्टरमध्ये असाल तर तुमच्या सर्व्हिसेस तुम्हाला लोकांना देता येतील. आणि मग एकदा व्यवसाय चांगला चालायला लागला की मग ऑफिस, ऑफिसमधलं फर्निचर, एअर कंडिशनर वगैरे या सगळ्या गोष्टींचा विचार नंतर करायला लागा. आधी त्याचा विचार अजिबात करू नका. आधी जर तुम्ही एअर कंडिशनर, गाड्या, ऑफिस याचा विचार केलात तर कदाचित यंत्रात गुंतवायला तुमच्याकडे पैसे शिल्लक राहणार नाहीत, आणि यंत्रात पैसे गुंतवले नाहीत तर तुम्ही कुठलाही प्रॉडक्ट बनवून विकू शकणार नाही. त्यामुळे गुंतवणूक प्रायोरिटीने कुठे करायची तर जिथे प्रत्यक्षात व्हॅल्यू ॲडिशन होतं तिथे, या बाकीच्या गोष्टी सगळ्या सुपरफ्लू असेल. आणि राजकीय नेत्याची माझी ओळख आहे म्हणून मी बँकेत सांगून मुद्रा लोन मिळवतो. मी सर्व उद्योजकांना, कुठलाही व्यवसाय तुम्हाला करायचा असेल, कन्सल्टन्सी करायची असेल, कॅट डिझाईन करून विकायची असतील, तुम्हाला सर्वांना माझी विनंती आहे की त्या उद्योगाची तांत्रिक बाजू जशी तुम्हाला माहिती पाहिजे, कारण इथे जास्तीत जास्त इंजिनिअरिंगचे विद्यार्थी आहेत, तशी कमर्शियल बाजूही त्याची माहिती पाहिजे. तुम्ही जे प्रोजेक्ट रिपोर्ट केलेलं आहे त्या प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये असलेल्या प्रत्येक आकड्याची तुम्हाला माहिती पाहिजे की तो आकडा तिथे कसा आलाय. केवळ तो दिसायला चांगला दिसतो म्हणून तो आकडा तिथे ठेवू नका. चार्टर्ड अकाउंटंटकडनं किंवा कन्सल्टंटकडनं प्रोजेक्ट रिपोर्ट आपल्या व्यवसायाचा करून घेतलात तर त्यांनी कुठले आकडे कुठे कशाकरता मांडलेत हे जर तुम्हाला माहिती नसेल तर तुमच्या व्यवसायाचं गणित तुम्हाला सांभाळणं फार अवघड जाईल. ते गणित आधीच समजवून घ्या आणि शक्यतो बँकेकडे कन्सल्टंटला न घेता जा, पैसे देणाऱ्याकडे कन्सल्टंटला न घेता जा,
तुम्ही स्वतः जा, ते काय प्रश्न विचारतात त्याचे योग्य उत्तर देण्याएवढी तयारी करा, आणि जर तयारी नसेल तर परत या, परत नीट अभ्यास करा आणि ती तयारी करून त्यांच्याकडे जा। कारण व्यवसायाला सुरुवात करायच्या आधीच व्यवसायाचं गणित जर तुमच्या डोक्यात पक्कं असेल तर तुमचा व्यवसाय चांगलाच चालेल। पण ते गणित जर तुम्हाला माहिती नसेल तर आलेला रुपया कुठे खर्च करायचा हे निश्चितपणे तुम्ही चुकीचे निर्णय घ्याल। तुम्हाला हे माहितीच नसेल की हा एक रुपया माझ्याकडे आला आहे त्यातला किती भाग रॉ मटेरियलला द्यायचा आहे, किती भागातनं विजेचं बिल भरायचं आहे, किती पगार वाटायचे, किती बँकेचं व्याज भरायचं, याचा कुठलाही हिशोब तुमच्या डोक्यात नसेल। तो एक रुपया आला की सरळ तुम्ही गाडी विकत घ्याल आणि मग ती गाडी काही पगारही करत नाही आणि ती गाडी बँकेचं व्याजही भरत नाही। तर या चुका करू नका, स्वतः याचा व्यवस्थित अभ्यास करा।